नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज सहा फेब्रुवारी सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी शिवसेना व भाजपने केलेल्या आंदोलनांमुळे काल जिल्हा ढवळून निघाला पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅस भाववाढी विरोधात शिवसेनेने केंद्र सरकार विरोधात आंदोलन करून ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी अशी मागणी केली तर वीज ग्राहकांना देण्यात आलेल्या वाढीव वीज बिलांची वसुली तातडीने थांबवावी या मागणीसाठी भाजपने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयांना टाळे ठोकले प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी झालेल्या या आंदोलनांमध्ये पक्षातील स्थानिक नेते सहभागी झाले एक मे रोजी नगर जिल्हा परिषदेच्या स्थापनेला साठ वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्त हिरक महोत्सव साजरा केला जाणार आहे यासाठी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने आतापासून तयारी सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या या सोहळ्यासाठी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात तरतूद करावी अशी सूचनाही पुढे आली आहे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी माघारीसाठी आता चार दिवस शिल्लक आहेत शुक्रवारी शेतीपूरक आणि बिगर शेती, शेती मतदारसंघातून माजी आमदार भानुदास मुरकटे यांनी माघार घेतली मात्र त्यांचा श्रीरामपूर सोसायटी मतदारसंघ आणि ओबीसी मतदारसंघातील उमेदवारी अर्ज कायम आहे जिल्ह्यात आतापर्यंत सतरा हजार तीनशे वीस कर्मचाऱ्यांना करोनाची लस देण्यात आली जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेकडून करुन जिल्ह्यात करोना लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे शुक्रवारी नगर महापालिका हद्दीतील आठ व जिल्हा सामान्य रुग्णालयासह सा जिल्ह्यातील सोळा केंद्रांवर एक हजार नऊशे सत्तर आरोग्य कर्मचाऱ्यांना करोनाची लस देण्यात आली शुक्रवारी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ संदीप सांगळे यांनी लस घेतली जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खरडा येथील किल्ले शिवपट्टण या ठिकाणी किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी खोदकाम करत असताना दोनशे पन्नास गोळे व तोफेचा फुटलेला भाग आढळून आला सापडलेले तोपगोळे खरडा किल्ल्यातच वास्तुसंग्रहालय उभारून जतन करावेत अशी मागणी शिवप्रेमींकडून होत आहे केंद्र सरकारने यंदाच्या बजेटमध्ये दोन राष्ट्रीयकृत बँकांच्या खाजगीकरणाची घोषणा केली बँकांचे खाजगीकरण देश व जनहित विरोधात असल्याचा दावा करत या निर्णयाविरोधात बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी शुक्रवारी नगरमध्ये निदर्शने केली श्रीरामपूर तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा विवाह राहुरी तालुक्यातील तरुणाशी जबरदस्तीने लावून देण्यात आला पीडित मुलीच्या जबाबावरून विवाह लावून देणाऱ्या चार जणांसह नवर देवावर राहुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला वांबोरे येथील व्यापाऱ्याला खंडणी मागणाऱ्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यासह तिघांना नगर पोलिसांनी अटक केली निपती कांदा मार्केट येथे हा प्रकार घडला युवासेना पदाधिकारी हर्षवर्धन महादेव कोतकर अक्षय दिलीप कोके राजेंद्र गोरखरासकर यांना अटक झाली शुक्रवारी न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली या होत्या ठळ घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या दे देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार